वेलकम टू द संताल जी कॉन्वेंट में कर माय सेल्फ अंबोरे मैडम विद्यार्थी मित्रांनो, अपन चैप्टर 1 मधील 4 डिजिट नंबर्स मधील प्रैक्टिस टाइम 1.6 बघितला होता। आज आपल्याला राउंडिंग ऑफ नंबर्स बघायचा आहे, म्हणजेच एखाद्या ठिकाणी घडलेली घटना आपण अंदाजी संख्या सांगून व्यक्त करत असतो। म्हणजेच आपल्याला इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे पेज नंबर 12 वरती, 900 पीपल्स अटेंड्स द मॅच ऑन संडे, म्हणजे रविवारी क्रिकेटची मॅच किंवा चित्रामध्ये दिल्याप्रमाणे व्हॉलीबॉलची मॅच 900 लोकांनी बघितली। डू यू थिंक एक्झॅक्टली 900 पीपल्स अटेंड द मॅच, म्हणजेच खरंच आपण असं सांगू शकतो का की खरंच परफेक्ट 900 लोकांनीच ती मॅच बघितली असेल? नो, धिस इज राउंडेड ऑफ नंबर्स, देअर माईट हॅव बीन 863 ऑर 923 पीपल, म्हणजेच आपण अंदाजे सांगू शकतो की 900 लोकांपर्यंत ती मॅच बघण्यात आलेली असेल, परंतु एक्झॅक्ट कोणीच सांगू शकत नाही, कारण ते 863 असू शकतात किंवा 900 वरती, म्हणजेच 923 असू शकतात। म्हणजे हा एक अंदाज आपल्याला सांगितलेला असतो। लेट अस स्टडी द रूल्स ऑफ राउंडिंग ऑफ। मग आता ही आपल्याला पूर्ण अंकी संख्या बनवण्यासाठी काही नियम दिलेले आहेत, ते आपल्याला बघायचे। तर रूल्समध्ये 1 नंबर आहे, म्हणजेच राउंड ऑफ 2 टेन्स, म्हणजेच दशक स्थानाची जी संख्या आहे टेन्स प्लेटची, त्याबद्दल इथे आपल्याला काही रूल्स दिलेले आहेत ते बघायचे। फर्स्ट नंबर, इफ द डिजिट इन द वन्स प्लेस इन 1, 2, 3, or 4, चेंज द वन्स डिजिट टू 0। फॉर एक्झाम्पल 42 इज राउंडेड ऑफ टू 40, म्हणजेच जर टेन्स प्लेसवर 1, 2, 3, 4 यापैकी एखादा अंक आलेला असेल तर आपल्याला ती संख्या काय करायची आहे, जवळपासचा जो 0 येणारी पूर्ण अंकी संख्या आहे ती आपल्याला ती बनवायची आहे। सेकंड नंबर, इफ द डिजिट इन द वन्स प्लेस इज 5, 6, 7, 8, or 9, ऍड 1 टू द टेन्स डिजिट अँड चेंज वन्स डिजिट टू 0। फॉर एक्झाम्पल 47 इज राउंडेड ऑफ टू 50, म्हणजेच आता इथे आपल्याला टेन्स प्लेसवर जरी 4 असले तरी समोरची संख्या वन्स प्लेसवर येणारी आपल्याला दिलेली आहे की 5 नंतर ते 9 म्हणजेच 7 आलेली आहे। म्हणून आपल्याला ह्या खाली जर आपण एक रुलर बार बघितला तर त्यावर सुद्धा आपण काय करू शकतो, ऑब्झर्वेशन करून ॲन्सर देऊ शकतो। तर ही संख्या म्हणजेच 4 नंतर येणारी आहे, म्हणूनच आपण काय करू, समोरची जी 0 येणारी राउंड फिगर आहे म्हणजेच 50, ते आपलं काय होईल, ॲन्सर असेल। तर आता पेज नंबर आपल्याला 13 बघायचा आहे, राउंडिंग ऑफ टू 100। आता आपण 10 प्लेसचं बघितलं, आपल्याला आता 100 प्लेसचं बघायचं आहे। तर त्यामध्ये फर्स्ट नंबर रूल आहे, इफ द टेन्स डिजिट इज 1, 2, 3, 4, चेंज द टेन्स अँड 1 डिजिट टू 0। फॉर एक्झाम्पल 125 इज राउंडेड ऑफ टू 100, म्हणजेच 125 ही संख्या काय होईल, नियर अबाउट, पण ती 100 प्लेसवर 1 असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, आधीची जी 0 येणारी राउंड फिगर आहे ती आपल्याला तिथे लिहायची आहे, म्हणून आपला ॲन्सर येईल 100। 2 नंबर, इफ द डिजिट इन टेन्स प्लेस इज 5, 6, 7, 8, 9, ॲट 1 to the 100 डिजिट अँड चेंज टेन्स अँड वन्स डिजिट टू 0। म्हणजेच जर आता आपण बघितलं की 100 प्लेसवर जरी 1, 2, 3, 4 यापैकी अंक असेल तरी जो टेन्स प्लेसचा अंक आहे तो जर 5, 6, 7, 8, 9 यापैकी जर असेल तर आपल्याला समोरची संख्या काय करायची आहे, 0 येणारी राउंड फिगर करायची आहे। म्हणून इथे 294 राउंडेड नंबर कोणता होईल, तर 300 असा होईल। म्हणून आपल्याला आता प्रॅक्टिस टाइम 1.7 एक्झाम्पल बघायचे आहे, राउंड ऑफ द फॉलोइंग नंबर्स टू द नियरेस्ट टेन्स, म्हणजेच जे दशक स्थानाचे अंक आहेत ते पूर्ण होतील अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, संख्या लिहायची आहे। तर 942 दिलेला आहे आपल्याला, तर टेन्स प्लेसवर 4 आहे,
पण वन्स प्लेसवर टू असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, आधीचा झिरो येणारी संख्या घ्यायची आहे. म्हणून 940 असं आपलं ॲन्सर येईल. बी नंबर 923, तर 23 आधी येणारी जी संख्या आहे म्हणजेच 4 आत असल्यामुळे आपल्याला आधीची संख्या घ्यायची, म्हणून 920 असं आपलं ॲन्सर येईल. सी नंबर 888, तर टेन्स प्लेसवर जरी 8 असला तरी म्हणजे समोरची संख्या आलेली आहे 4 नंतर, म्हणजे 5, 6, 7, 8, 9 यापैकी टेन्स प्लेसवर संख्या आल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, समोरचा अंक राऊंड फिगर लिहायचा आहे. म्हणून 890 असं आपलं ॲन्सर येईल. डी नंबर 946, यामध्ये सुद्धा समोरची संख्या आल्यानंतर म्हणजेच तिचे 6 आलेलं आहे म्हणून आपल्याला 950 अशी संख्या घ्यायची आहे. ई नंबर 88 म्हटल्यावर टेन्स प्लेस आणि वन्स प्लेसचा दोन्हीचा जर विचार केला तर आपल्याला 4 नंतर येणारी म्हणजेच 5, 6, 7, 8, 9 अशा संख्यापैकी एक संख्या असल्यामुळे आपल्याला समोरचा राऊंड फिगर घ्यायचा आहे, त्यामुळे तिथे येईल 90. एफ नंबर 81, तर वन आपल्याला इथे टेन्स प्लेसवर आहे 8 आणि वन्स प्लेसवर 1, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आधीची संख्या घ्यायची आहे, त्यामुळे आपला ॲन्सर येईल 80. जी नंबर 105, तर समोरची संख्या घ्यायची आहे कारण प्लस 1 आलेला आहे आपला 5, तर 110 अशी ही संख्या येईल. यश नंबर 250, टेन्स प्लेसवर जरी 1 असला तरी शेजारची संख्या आपल्याला समोर नेणारी आहे म्हणून ती 4 5 सुरुवात झालेली आहे, म्हणून 220 असा ॲन्सर येईल. सेकंड नंबर क्वेश्चन बघायचा आहे, राऊंड ऑफ द फॉलोइंग नंबर्स टू द निअरेस्ट 100. ए नंबर 295, निअरेस्ट 100 म्हणजेच शतक पूर्ण होण्यासाठी, सेंचुरी पूर्ण होण्यासाठी आपल्याला जवळपासचा कोणता अंक दिसतोय, तर आपल्याला इथे 300 लिहावा लागेल कारण 295 नंतर डायरेक्टच राऊंड फिगर येणारा 300 आहे. बी नंबर 256, म्हणजेच 40 नंतर येणाऱ्या ज्या काही संख्या येतील त्या आपण समोरच्या 100 काउंट करत असतो, म्हणून इथे 256 आलेलं आहे, तर 56 हा 40 नंतर येणारा आहे म्हणून इथे 300 ॲन्सर येईल. सी नंबर 112, तर हा 40 म्हणजे 4 आधी आलेला आहे, इथे 2 आलेला आहे वन्स प्लेसवर, म्हणून इथे आपल्याला 100 ॲन्सर घ्यायचा आहे. डी नंबर 818, तर 818 म्हणजेच आपल्याला आधीचा राऊंड फिगर घ्यावा लागेल, जर 40 नंतरची संख्या आलेली असती तर आपण 900 घेतला असता, पण इथे फक्त 18 ही संख्या आलेली आहे टेन्स प्लेसवर, म्हणून आपण काय केलेलं आहे, आधीचा राऊंड फिगर घेतलेला आहे. ई नंबर क्वेश्चन 942, तर 42 हा म्हणजे 40 नंतर प्लस 2 आलेला आहे म्हणून आपल्याला समोरचा राऊंड फिगर घ्यायचा आहे 900. बघा एफ नंबर 197, म्हणून इथे आपल्याला 200 असं घ्यायचं आहे कारण 3 नंबर्स बाकी आहे समोरच्या राऊंड फिगरसाठी. जी नंबर 102, म्हणजेच आपल्याला आधीचा राऊंड फिगर घ्यावा लागेल 100. एच नंबर 773, आपल्याला समोरचा राऊंड फिगर घ्यावा लागेल 800. अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस टाईम 1.7 बघितलेला आहे. इथे आपल्याला एक प्रोजेक्ट दिलेला आहे, गो टू द मार्केट, मार्केटला जा. गो टू द मार्केट विथ युअर पॅरेंट्स अँड ऑब्झर्व द थिंग्स अराउंड यू. तुम्हाला तुमच्या पॅरेंट्ससोबत काय करायचं आहे, मार्केटला जायचं आहे आणि आजूबाजूला असणाऱ्या वस्तूंचं काय करायचं आहे, तुम्हाला ऑब्झर्वेशन करायचं आहे. नोट द थिंग्स दॅट यू सी इन द मार्केट इन युअर नोटबुक अँड रफली इस्टिमेट देअर प्राईस. आणि ज्या काही वस्तू तुम्ही बाजारात घेतल्या असाल, बघितल्या असाल, तर त्यांचे तुम्हाला एका नोटबुकवर काय करायचं आहे, नावं लिहायची आहे आणि अंदाजी त्या वस्तूंची काय करायची आहे, तुम्हाला तुमच्या नॉलेजनुसार किमती टाकायच्या आहे. चेक आउट विथ युअर मदर अँड सी हाऊ मेनी करेक्ट ॲन्सर डीड यू गेट, म्हणजेच तुम्ही जो वस्तूंचा त्याच्या किमतीचा अंदाज घेतलेला आहे तो तुमच्या आईला दाखवायचा आहे आणि तुमच्या आईकडून ते
अंदाजे किमती चेक करून घ्यायच्या आहे आणि तुम्ही किती बरोबर आहात हे समजून घ्या।